हरि ओम श्रीराम अंबज्ञ. मी डॉक्टर नैनावीरा परदेसी, नंदुरबार उपासना केंद्र. आमच्या इथे जी कामवाली येते तिच्या भाचीचा हा अनुभव. म्हणजे ती बापू भक्त नाही आहे पण तरी तिला बापूंविषयी सांगितलं आणि बापूंना लॉकेट दिलं तर ती बापूंविषयी म्हणजे बापूंविषयी तिला थोडासा आदर प्रेम निर्माण व्हायला लागला. ती बापूंचं लॉकेटही घालू लागली. मागच्याच वर्षीची म्हणजे 2018 ही गोष्ट. एक दिवस ती रडत रडत घरी आली आणि सांगायला लागली की माझ्या भाचीला कोणीतरी ओट्यावरून पकडून नेलं आहे. मग ती खूप रडायला लागली आणि सांगायला लागली की तुमच्याकडे व्हॉट्सअप आहे, बरेच ग्रुप्स आहे, तर तुम्ही काहीही करा आणि तिच्या हरवल्याची बातमी तुम्ही ग्रुपवर टाका की ही हरवलेली मुलगी अशा बाईने तिला पकडून नेलं आहे. म्हणजे ती बाई त्यांच्या घरी आली, तिने पाणी मागितलं आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या घरातली जी लहान बाळ होती त्या कामवालीची भाची, तर त्या बाईने त्या मुलीला म्हणजे ते घरात कोणी नाही असं बघून त्या मुलीला तिने पळवून नेलं. आणि हे म्हणजे त्यांना संध्याकाळपर्यंत म्हणजे दुपारपर्यंत त्यांना लक्षातच आलं नाही की आपल्या म्हणजे घरातल्या त्या लहान बाळाला कोणीतरी पळवून नेलं आहे. म्हणजे ते आदिवासी लोक आपण बघतो की त्यांचे मुलं असेच बाहेर फिरत वगैरे असतात, तर त्यांना असं वाटलं की ही पण मोठ्या काही मुलांसोबत जेवण वगैरे मागायला किंवा खेळायला कुठे गेली असेल. पण संध्याकाळी सगळीकडे शोधलं ती मुलगी सापडेना आणि मग तेव्हा त्यांनी सगळीकडे शोधाशोध केली तर ती लहान मुलगी कुठेच सापडली नाही. जवळपास ती 5 वर्षाची मुलगी होती, दिसायलाही सुंदर होती आणि तिच्यासोबत एक मोठी मुलगी होती. तर तिला विचारलं संध्याकाळी की तुझ्यासोबत ती छोटी होती ती कुठं गेली. मग ती बोलली की एक बाई होती तिने त्या मुलीला पळवून नेलं. जी तिच्यासोबत जी मोठी मुलगी होती ती थोडीशी आपण म्हणतो ना मंदबुद्धीसारखी अशी, तर तिला ते कळलंच नाही की ही लहान मुलीला ती बाई पकडून नेते असं म्हणून. तर यांनी नंतर पोलीस स्टेशनमध्ये सगळा प्रकार नोंदवला, गुन्हा दाखल केला की आमच्या लहान मुलीला एका बाईने पळवून नेलं आहे असं. आणि ती रात्र गेली, दुसऱ्या दिवशी ती घरी आली आणि तिने आम्हाला सांगितलं की असं असं प्रकार झाला आहे, माझी भाची घरी सापडत नाही आहे, तर तू ते हे सगळं व्हॉट्सअपला टाक. मग बापूंचं नाव घेत घेत मी बापूंना प्रार्थना केली की बापू त्या छोट्या मुलीला काही होऊ देऊ नकोस, तू त्या मुलीला सुखरूप घरी आण. आणि असं बापूंना प्रार्थना करत अंबज्ञनाथ सवित म्हणत मी तो मेसेज टाईप केला आणि सगळ्या ग्रुपवर फॉरवर्ड केला. आणि ते झाल्यानंतर तिला सांगितलं की ग्रुपवर फॉरवर्ड झालं आहे, बापू आहे, काळजी करू नकोस, बापू तिला सुखरूप घरी आणेल असं तुम्ही विश्वास ठेवा. असं तो दिवस गेला आणि ती सकाळी आलेली असा पूर्ण दिवस गेला. दुसऱ्या दिवशी तिने एक फोटो पण पाठवला होता की व्हॉट्सअपला देण्यासाठी फोटो आणि थोडीशी माहिती. तो फोटो दुसऱ्या दिवशी तो फोटो माझे पप्पा बोलले की हा फोटो बापूंच्या फोटोसमोर ठेव आणि बापूंना सांग की ही मुलगी त्यांना सापडू दे असं म्हणून. तर तो फोटो बापूंकडे ठेवला. परत बापूंकडे प्रार्थना केली की एवढी लहान मुलगी आहे तिचं, म्हणजे आज आपण बाहेर बघतो की मुलींना पकडून नेतात, वेगवेगळ्या गोष्टी करायला लावतात आणि बऱ्याच गोष्टी ज्या बलात्कार वगैरे अशा म्हणजे विचित्र गोष्टीसुद्धा घडतात, तर त्या छोट्या मुलीसोबत तसं घडू देऊ नको. आणि ते झालं. त्याच्यानंतर ती थोडा उशिरा कामावर आली आणि तिने सांगितलं की ती मुलगी सापडली आणि तिने सगळा प्रकार सांगितला. म्हणजे पूर्ण एक दिवसानंतर ती मुलगी सापडली, ती घरी आली आणि आमच्या कामवालीने सांगितलं की त्या मुलीला कुठेतरी बांधून ठेवलं होतं आणि तिला खूप मारलेलं सुद्धा होतं त्या लहान मुलीला. आणि त्या मुलीला ते विकणार होते पण जे ठेकेदार असतात तर ते त्यांच्याकडे पैशांची अरेंजमेंट झाली नाही म्हणून त्यांना उशीर झाला. म्हणजे बापूंनी म्हणजे तेव्हा कशी म्हणजे एक सोय करून ठेवली की जर त्या ठेकेदारकडे पैसे राहिले असते आणि त्याने त्या क्षणी त्या बाईला ते पैसे दिले असते तर ती मुलगी विकली गेली असती आणि तिचे पुढे काय झालं असतं याचा विचार न केलेलाच बरा. पण बापूंनी ही वेळ येऊ दिली नाही. म्हणजे बापूंकडे म्हणजे बापू भक्त असला तरच बापू आपली म्हणजे प्रार्थना ऐकतो असं नाही, तर ते बापू भक्त नसताना सुद्धा बापूंनी जे म्हणजे माझ्या फॅमिलीची प्रार्थना ऐकून त्या मुलीला वाचवलं. हरिओम श्रीराम अंबज्ञनाथ सविज्ञान.